नमस्कार मित्रांनो, यशोदीप अकॅडमी हिंगोली या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। सीईटीसाठी आजपासून जे अर्ज आहेत ते चालू झालेले आहेत। तर अभ्यासक्रम निहाय संभाव्य वेळापत्रकही जाहीर झालेला आहे। तर बघा, शिक्षणक्रम जो आहे तो आहे LLB साठी 3 वर्ष अर्ज भरण्याची मुदत जी आहे ती 24 मार्च ते 12 एप्रिलपर्यंत आपल्याला दिलेली आहे। आणि परीक्षेची जी तारीख आहे ती 7 व 8 जूनच्या दरम्यान असणार आहे। नंतर LLB 5 वर्षासाठीचा कोर्स जो आहे तो आहे 19 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत, याचा सुद्धा अर्ज भरायची मुदत दिलेली आहे। आणि परीक्षेची तारीख जी असणार आहे ती असणार आहे 17 व 18 मेच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे। नंतर BEd BSc हे 4 वर्ष संयुक्त असणार आहे, त्याचे अर्ज भरण्याची मुदत जी आहे ती आहे 19 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत असणार आहे। परीक्षेची तारीख जी आहे ती आहे 9 मे। नंतर आहे BEd MEd इंटिग्रेटेड, तर याची जी अर्ज भरण्याची मुदत तुम्हाला दिलेली आहे 19 मार्च ते 7 एप्रिल, परीक्षेची तारीख ती सुद्धा 9 मेलाच ही परीक्षा होणार आहे। नंतर BPEd तर अर्ज भरण्याची मुदत आहे 22 मार्च ते 7 एप्रिल, तर याची जी परीक्षा होणार ती होणार आहे 11 ते 15 मेच्या दरम्यान। नंतर MPEd साठी अर्ज करण्याची तारीख जी आहे ती 22 मार्च ते 7 एप्रिल, आणि पेपर होणार आहे 19 ते 22 मेच्या दरम्यान। नंतर MEd साठी 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आणि याचा जे परीक्षेचा वेळ टायमिंग आहे जो दिवस आहे तो आहे 19 मेला ही परीक्षा होणार आहे। तर बघा, शैक्षणिक वर्ष 2022-23 करता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CET परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झालेले आहे। उद्या 19 पासून ऑफलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होते, तर मे महिन्यापासून परीक्षांना सुरुवात होत आहे। गेल्या वर्षी कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते। शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रक्रिया ठप्प झाली होती, त्यामुळे आता हा CET साठी आजपासून अर्ज चालू केलेला आहेत। आणि परीक्षा ही संभाव्य तारखेनुसार होणार आहे, तर तुम्ही यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।